शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। आज घरोघरी विघ्नहर्त्याचं आगमन झालं आहे। आमच्या सर्व प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बातमी आहे पूरग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात। महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय महामहिम भगतसिंह कोश्यारी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मागण्यासंदर्भातलं निवेदन आज राज्यपालांना देण्यात आलं। पूरग्रस्त लोकांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही। महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ज्या ज्या शेतांचे व ठिकाणांचे व घरांचे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामेही अजून करण्यात आलेले नाहीत, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान रोहित पाटील यांनी सांगितले आणि त्या संदर्भातले निवेदन त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगलीत दिले। महाराष्ट्र शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावेत, ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेले आहे अशा लोकांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी पैलवान रोहित पाटील यांनी राज्यपालांच्याकडे केली।